कागदोपत्री सगळं आहे त्या आपल्या नावाला दिलेलं आहे. त्याचं मंगलाने जे केलेलं आहे गेटची पंचवर डॉक्टर इंजिनियर आहे त्यामध्ये सगळं ऑफ पेपर आहे. बघा हा महाराजांचा पुतळा कोसळणं ही महाराष्ट्रातल्या इतिहासातली पहिली घटना आहे आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापासून बांधलेले किल्ले आजही आपल्या डोळ्यादेखत सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी वास्तू आहे. त्याचा एकही चिरा ढासळा नाही. परंतु डिसेंबरमध्ये बांधले उभा केलेला ही जी काही मूर्ती आहे महाराजांची ही आमच्याच सारख्या ह्याच्यामुळे कार्यकर्त्यांमुळे म्हणा किंवा नागरिकांमुळे ती पडली. त्याचं दुःख माझ्यासारख्या शिवप्रेमीला आहे आणि मी एक शिवप्रेमी म्हणून आणि राजसाहेबांचा सैनिक म्हणून या ठिकाणी साहेबां छत्रपतींसमोर नतमस्तक व्हायला माफी मागायला या ठिकाणी आलो की तुमच्यानंतरचा महाराष्ट्र आम्ही सांभाळू शकत नाही आणि तुम्ही दिलेली शिकवणी होती आम्ही चालू शकत नाही अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही दिलेली शिकवण आम्हाला भविष्यात पाळायची असेल तर निश्चित आमच्यासारखे शिवप्रेमी येऊन कुठलीही शासनाची मदत न घेता कुठल्याही शासनाच्या निधीवरती अवलंबून न राहता आम्ही एक सिंधुदुर्गवासीय म्हणून आणि एक कोकणवासीय म्हणून हा पुतळा या ठिकाणी पुन्हा उभारू आणि तुम्ही दिलेल्या शिकवणीवरती चालू अशा पद्धतीचं एक नम्र साखर त्यांना घालायला या ठिकाणी आलो. आम्ही कुठेही राजकारण या ठिकाणी करायला आलो नाही परंतु अशा पद्धतीची घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि ती जर कारवाई योग्य रीतीने झाली नाही तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आक्रमक आंदोलन छेडेल. माझी सिंधुदुर्गाची जिल्ह्याची सगळीच टीम जिल्हाध्यक्ष धीरज परब असतील आमचे गणेश वायरकर आहे आमचे केसरकर साहेब आणि सगळी टीम यापूर्वी आमचा अमित इब्राहिम पुरकाणे आमची सगळी महिला टीम यापूर्वी देखील या पुतळ्याचं मूर्तीचं काम निकृष्ट दर्जाचं आहे अशा पद्धतीने निवेदन दिलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष झालं. अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी मी इथे आलेलो आहे आणि राजसाहेबांचा देखील संदेश घेऊन आलेलो आहे की आपल्याला महाराजांची स्मारक आहेत ही गड किल्ल्यांवरती उभारली जावीत अशा पद्धतींचा दंडक आहे मानक आहे तर ती देखील या ठिकाणी उभारली जावीत. मी या घटनेनं एक शिवप्रेमी म्हणून व्यथित आहे आणि निश्चित हा पुतळा पुन्हा उभारला जावा यासाठी आम्ही सर्वजण ठाकरे यांच्याबद्दल आपण सांगितले होते जी घटना घडली त्याबद्दल आपण काय सांगू. बघा महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठ्या किंवा महाराष्ट्रीयन माणसं एकमेकांसमोर उभी ठाकली हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि ह्या दुफळीचा फायदा परप्रांतीय लोक घेत आहेत किंवा परप्रांतीयची घुसखेरी महाराष्ट्रामध्ये होत आहे. तर या सगळ्या मराठी माणसांनी आपले सतत डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि कशाचं राजकारण करावं याचं आपण भान राखलं पाहिजे असं माझं मत आहे. निश्चित कालची घटना कशासाठी होती हेच मला कळलं नाही. ती श्रेय घेण्यासाठी होती का जबाबदारी घेण्यासाठी होती झिडकाण्यासाठी होती हेच मला कळलं नाही. त्यामुळे माझ्यासारखा शिवप्रेमी आज कन्फ्यूज आहे मनामध्ये आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये आहोत. त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना अशा पद्धतीचे राजकारण या महाराष्ट्रामध्ये होऊ नये असं मी या सगळ्या लोकांना सांगतोय. सर आता तुम्ही सांगितलं की जो शिवरायांचा पुतळा असेल तो गड किल्ल्यावरच व्हावा बाजूलाच सिंधुदुर्ग किल्ला आहे तर येथील किल्ला तिथेच उभारणी पुन्हा व्हावी का असं तुमच्या मनात आहे का? बघा सन्माननीय राजसाहेबांची तुम्ही सर्व भाषणं काढून पहा त्यांची निवेदनं काढून पहा त्यांचं तुमची पत्र काढून बघा ही जी महाराजांनी उभारलेले जे किल्ले आहेत हीच खऱ्या अर्थानं डागडुजी जर त्याची केली तर ही स्मारकं त्यांची होऊ शकतात आणि इथे शिवप्रेमी किंवा पर्यटक भेट देऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही स्मारकं जपली गेली पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे भव्य स्मारकं त्याच किल्ल्यांवरती व्हावी अशी देखील मानस आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजसाहेबांचं म्हणणं आहे.